मध्ये आम्ही आमचे उमेदवार चंद्रसेन सुरनार यांच्या आज दिवसभर गाव बैठका घेतल्या आणि गाव बैठका घेता घेता संवाद सत्ता सत्ता कवटा येथील सभेसाठी आम्ही आमच्या गाड्यांचा तापा घेऊन जात असताना कुठलं गाव बाचोटी या गावामध्ये शंभर दीडशे तरुणांनी तोंडाला पांढरे गमजे बांधून आमच्यावरती जीव घेणा हल्ला केला आमच्या गाडीच्या बोनेटवरती दोन्ही बाजूला फुटवेअरवरती चढून घोषणा दिल्या गाडीवरती हातानं बुक्क्या मारण्याचा प्रयत्न केला ड्रायव्हरने थोडीशी गाडी प्रसंगावधान राखून पुढं घेतली तर मागील काचा त्यांनी फोडण्याचं काम केलेलं आहे आणि हा भ्याड हल्ला आहे हा ओबीसींच्या हक्क आणि अधिकाराविरुद्धचा हा हल्ला आहे ओबीसीच्या पोरानी आमदारकीला उभं राहायचं नाही ओबीसीच्या पोरानी निवडणुकीच्या सभा घ्यायच्या नाहीत ओबीसीच्या पोराने मतं मागायला जायचं नाही आणि त्यांनी घरामध्ये थांबावं त्यांनी बाहेर पडू नये म्हणून आमच्यावरती हा दहशत दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे आमची विनंती आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती आहे तहसीलदार कलेक्टरना निवन विनंती आहे की कंदारच्या पी आयवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण या परिसरात आम्ही आज आमच्या आज सभा असतानासुद्धा आम्हाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असतानासुद्धा आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन भेटलं नाही आणि आम्ही त्या गावातून पास होत असताना काही पोलीस तिथं उपस्थित होते याचा अर्थ त्यांना ही कल्पना होती अशा पद्धतीची काहीतरी घटना घडणार आहे आणि मग ही कल्पना असतानासुद्धा जर आमच्या गाडीवरती हल्ला होणार असेल तर आम्ही या पी आयवरती गुन्हा दाखल करणार आहोत आणि उद्या कंदारच्या पोलीस स्टेशनवरती तमाम सर्व ओबीसी बांधवांना विनंती करत आहोत की त्या पी आयवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना सस्पेंड करण्यासाठी उद्या कंदारच्या पोलीस स्टेशनला जमायचं महाराष्ट्र नसून हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नसून या महाराष्ट्रामध्ये दहशतवादाच्या जोरावरती ओबीसी बांधवांचा ओबीसी उमेदवारांचा ओबीसी कार्यकर्त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात होतोय या महाराष्ट्राची वाटचाल मणिपूरच्या दिशेनं होत आहे जर पोलिसांना कायदा सुव्यवस्था पाळता येत नसेल तर निवडणूक आयोग आणि निर्णय अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आर्मीला पाचारण करा पण निवडणुका निपक्ष पद्धतीनं इथं होऊ द्या कारण ओबीसीच्या लोकांना इथं टार्गेट केलं जातं आहे नेत्यांना टार्गेट केलं जात आहे हल्ले केले जात आहेत या गोष्टीचं लक्ष मी या महाराष्ट्रातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं लक्ष याकडे वेधत आहोत